राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भिक्खू संघाचा विचार देश म्हणून एकच आहेत असं विधान गुणरत्न सदावर्ते यांनी केलंय. संघ आणि भिक्खू संघ हेच जागतिक विचार असलेले दोन संघ असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सदावर्ते असं वादग्रस्त विधान करत असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधार यांनी केलाय. जगामध्ये दोन संघ आहेत, एक आहे राष्ट्रीय, एक आहे सिद्धार्थ गौतम बुद्धांचा भिक्खू संघ आणि दुसरा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या दोनच संघाची जागतिक व्याप्ती आहे. या दोन जागतिक व्याप्तीपैकी आज जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ टार्गेट करण्यात आला तर मला नवल वाटणार नाही की ते लोक सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या संघाला सुद्धा टार्गेट करतील. मी वादाची बाब करत नाही, मी सांगतो की दोनच विचार जागतिक विचार आहेत हे माझं म्हणणं आहे. जागतिक विचार आहेत आणि दोन्ही विचार हे कधी सुद्धा कोणाला हार्म करणारे नाहीत हे डंके की चोट पे सांगतो तुमच्यासाठी. माझं म्हणणं आहे की हिंदुस्थान म्हणून ते एक आहे, देश म्हणून एक आहे. परदेशी पाहुण्यांना कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय दाखवण्याचा कार्यक्रम नसतो. यावरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय आहे आणि भिक्खू संघ काय आहे हे गुणरत्न सदावर्तेंसारख्या अर्धवट रावांना कळण्याची गरज आहे. मुळात अशा तुलना करून जाणीवपूर्वक गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखी माणसं हे लोकांना उकसवण्याचं, चिथावणी देण्याचं आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे